काय माणसे कसं बघतंय एकंदरीत? तर मुळात विषय असा आहे की ज्यांना असं वाटतं की आर्थिक प्रगती हीच प्रगती आहे, मला असं वाटतं त्यांची ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. मुंबईच्या त्या वेळच्या महाराष्ट्राच्या त्या वेळच्या नेतृत्वाने मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, सहकार क्षेत्र असेल, या सर्व ठिकाणी तिथे उद्योगधंदे उभे करण्याचं, कारखाने उभे करण्याचं काम त्या वेळच्या नेतृत्वाने केलेलं आहे आणि अत्यंत नियोजन पद्धतीने महाराष्ट्राचा आर्थिक विकास करण्यात त्यांचा वाटा आहे आणि त्याचा फायदा हा बाहेरच्या आलेल्या लोकांना झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी मुळात हा इतिहास समजून घेतला पाहिजे की जी प्रगती झालेली आहे ती महाराष्ट्रातल्या लोकांमुळे, मराठी माणसामुळे झालेली आहे आणि त्याचा फायदा लोकांनी घेतलेला आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली आहे, महाराष्ट्रामुळे त्यांची प्रगती झाली आहे, ही मुळात गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि ज्या गोष्टीचा आपल्याला इतिहास माहीत नाही, ज्या गोष्टीचे अर्थ आपल्याला कळत नाही, त्या नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये.